आमच्या युट्यूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल तेरवाड ते अब्दुल्लाट रस्त्याची झाली चाळण सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तेरवाड ते या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनधारक प्रवाशी आणि नागरिकातून करण्यात येत आहे तेरवाड ते, ते जाणाऱ्या रस्त्याकडे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटच्या प्रकाशामुळे खड्डे दिसत नाहीत त्यामुळे अनेक अपघात देखील झाले आहेत तर अनेकांनी आपला हात पाय प्रसंगी जीव गमावला आहे या खड्डेमय रस्त्याकडे बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनधारक प्रवाशी व नागरिकातून केला जात आहे शिरोळ तालुक्यात कन्यागत महापर्व काळात तालुक्यातील अनेक गावात रस्ते करण्यात आले मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्या मिलीभगतमुळे या सर्वच डांबरी रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या जड वाहनांमुळे आणि दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांच्या निकृष्ट कामांमुळे लाखो रुपये खर्चून दुरुस्त करण्यात आलेले रस्ते अल्पावधीतच खड्डेमय झाले आहेत तर गतवर्षी दुरुस्त करण्यात आलेल्या डांबरी रस्त्यांवरील थर डांबराचा कमी प्रमाणात वापरल्यामुळेच उखडून गेल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्यावरून ॲटो जीप चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या वाहन चालकांना खड्ड्यांमुळे पाठीचे व मणक्याचे आजार जडत आहेत कामे मंजूर झाल्यानंतर ती ठेकेदाराला सोपवण्यापासून ते बिले काढेपर्यंत अधिकारी ठेकेदार यांचे साटेलोटे होत असल्याने स्वार्थापोटी कामाचा दर्जा खालवला आहे परिणामी अवघ्या वर्षभरातच केलेले रस्ते आज घडीला खड्डेमय झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे अशा खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालवताना अनेक अपघात झाले असून यात अनेकांना प्राण गमवावा लागला आहे या अपघाताची गंभीरतेने दखल घेऊन सुद्धा दर्जेदार पद्धतीने रस्ते दुरुस्तीचे शहाणपण सुच, सुचत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागास गांधारीची भूमिका घेऊन केवळ टक्केवारी शासनाने नेमले आहे की काय असा प्रश्न वाहनधारक विचारत आहेत आता तरी बांधकाम विभागाने खड्डेमय झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करून वाहनधारकांसह सा सामान्य प्रवाशांना होणाऱ्या वेदना दूर कराव्यात अशी रास्त मागणी केली जात आहे महानकर न्यूजसाठी तेरवाडहून संदीप इंगळे